मावळ लोकसभा मतदारसंघाचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा उरण खालापूरचा झंझावाती प्रचार दौरा शनिवारी झाला. या प्रचारादरम्यान मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तसेच प्रचारात श्रीरंग बारणे आघाडी घेतली असल्याने विरोधकांना धडकी भरली आहे. प्रचार दौऱ्यादरम्यान यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश बालदी, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी विजय रथामध्ये सहभागी झाले होते. त्यांचे ठिकठिकाणी पुष्पगुच्छ आणि औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. मावळ मतदारसंघातून खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयाची हॅट्रिक करण्यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी उरण आणि खालापूरचा प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता. महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी चौक फाटा, चौक शहर, तुपगाव, लोहोप, माझगाव, वानिवली, तळवली, मोहोपाळा, बल्लाळेश्वर मंदिर आळी आंबिवली, मोहोपाळा गणपती मंदिर, पानशील, तळेगाव, वासंबे जिल्हा परिषद विभाग, चौक जिल्हा परिषद विभाग, तसेच खालापूर आणि उरण मतदारसंघात विजय रथ तसेच बाईक रॅली काढून श्रीरंग बारणे यांनी मतदारांशी संवाद साधला. चौक परिसरात खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणालीवर तसेच त्यांनी केलेल्या विधायक कामासाठी ओळखले जाते, त्यामुळे त्यांच्या दौऱ्यात त्यांना कार्यकर्त्यांची साथ लाभली. या प्रचार दौऱ्यादरम्यान भाजपचे खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठुंबरे, चौक शहर अध्यक्ष गणेश कदम, RPI नेते महेंद्र धनगावकर, उपाध्यक्ष सागर ओसवाल, चौकच्या सरपंच रितू ठोंबरे, तुपगावचे सरपंच रवींद्र कुंभार, प्रदीप गोंधळी, मनसेचे आशिष चौधरी, मोहोपाडा वासंबे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप मुंडे, मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच उमाताई मुंडे, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश कांबळे, RPIचे मावळचे युवा नेते पंकज सोनावळे, वासंबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सचिन तांडे, अमित शहा, प्रवीण जांभळे, भाजपाचे नेते प्रवीण खंडागळे, प्रमोद जांभळे, शिवसेनेच्या वैजयंती ठाकूर, स्वप्नील राऊत, मनसेचे तालुका अध्यक्ष आशिष चौधरी, प्रशांत नेमाने, मोहन मुकादम, विजय ठोसर यांच्यासह शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रासप, RPI, मनसे, SRP आणि मित्रपक्ष महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.